नमस्कार, सीमास किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण उपवासाची चटणी पाहणार आहोत। आषाढी एकादशी येणार आहे, त्यामुळे आपण शाबू वडे करतो किंवा आप्पे करतो किंवा डोसा, असं उपवासाचे बरेच पदार्थ करतो, त्यासोबत एक चटणी असते, ती आज मी करायला शिकवणार आहे। त्यासाठी लागणार साहित्य, शेंगदाणे मी घेतल्यात, भाजून घ्यायचे आहेत, एक लिंबू, एक 4 ते 5 हिरव्या मिरच्या व कोथिंबीर, तसंच फोडणीसाठी तेल व जिरे, आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। जिरे जर तुम्ही जिरे किंवा कोथिंबीर तुम्ही वापरत नसाल तर तुम्ही वापरली नाही तरी चालते। आता आपण याची चटणीला सुरुवात करूया। मिक्सरचं एक भांडं घ्यायचंय, त्यात ह्या मिरच्या अशा मोठ्या मोठ्याच मोडून टाकायच्या, म्हणजे छान बारीक होतात। कोथिंबीर देखील मी स्वच्छ धुवून घेतले, ती देखील मी हातानं जशी हे करून घेणार आहे। कोथिंबीर टाकायची आहे, चवीनुसार मीठ घालायचंय, व आपण जो लिंबा घेतलेला आहे, एका लिंबाचा रस घेतलाय मी, साधारण 2 चमचे झालाय तो। आता आपण हे मिक्सरला थोडं बारीक करून घेणार आहे, त्यानंतर आपण यात शेंगदाणे घालणार आहोत। आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलंय। आता आपण आता भाजलेले शेंगदाणे आहेत, ते मी टरपले काढून घेतलेले नाही, तुम्हाला जर काढून घ्यायचे नसतील तर तुम्ही असे देखील वापरू शकता। आता हे देखील आपण बारीक करून घेणार आहे। आता आपण हे सगळं असं ओबडधोबड बारीक झालंय, आता यात थोडं आपण पाणी मिक्स करणार आहे। अंदाजानुसार पाणी मिक्स कराय, तुम्हाला जशी चटणी घट्ट किंवा पातळ आवडते त्यानुसार तुम्ही पाणी, मी साधारण 1/2 वाटी पाणी मिक्स केले, आणि हे एकदा आपल्या परत एकदा फिरून घ्यायचं आहे। आणि मग याच्यात आपण थोडी साखर घालणार आहोत, वरून फोडणी घालणार आहे। अशी आपली चटणी तयार झाली, त्याच्यावरून आता आपण फोडणी घालणार आहे। तुम्ही लिंबूच्या ऐवजी दह्याचा देखील वापर करू शकता, दह्यानं देखील घट्टपणा येतो। तुम्हाला जसं आता पातळ हवी घट्ट हवी त्यानुसार तुम्ही याच्यात आता थोडं पाणी घालू शकताय। आता माझी घट्ट झाले, मग थोडं यात आपण पाणी ऍड करणार आहोत, त्यामुळं आपल्याला म्हणजे वडे किंवा आप्पे म्हणा त्याच्यासोबत खायला ही चटणी छान लागते। आता हे सगळे आपण काढून घेणार आहे। आपण हे सगळे एका भांड्यात काढून घेतले, हे आता खूप दाटसर आहे। आता आपण ह्याला तुमच्या इच्छेनुसार, तुम्हाला पातळ घट्ट जसं हवं तसं पाणी होतायचं, मी जे मिक्सरमध्ये आपण घेतले त्यातच पाणी घातले, थोडी मीडियम साईजचीच म्हणजे मी चटणी बनवणार आहे। हे सगळं मिक्स पाणी व्यवस्थित करून घ्यायचं आहे, आणि याच्यावरून फोडणी घालणार आहे। त्यासाठी मी कढई तापत ठेवली, कढईत 2 चमचे साधारण तेल घालायचं आहे। तेलाच्या ऐवजी तुम्ही तुपाची देखील फोडणी देऊ शकताय। तेल तापल्यानंतर ना आपण यात जिरे वापरणार आहे। जिरे काही ठिकाणी उपवासाला वापरत नाहीत, त्यामुळे तुमच्याकडे जर वापरत नसाल तर तुम्ही वापरू नका, फक्त तेलाची फोडणी देऊ शकताय। जिरे छान तडतडून द्यायचे आहेत, व ही फोडणी आपली याच्यात वरून आपण घालणार आहे। व यासोबतच थोडीशी साखर देखील घालायची आहे, कारण साखरेनं सगळीच व्यवस्थित होते। यासोबतच या चटणीत तुम्ही दही देखील घालू शकता। आता आपली फोडणी तयार झाली, आपण वरून फोडणी घालणार आहोत। एक 1/2 चमचा आपण साखर घालणार आहोत। तुम्हाला जर गोड आवडत नसेल तर तुम्ही साखर वापरू नका, पण हीच रेसिपी जर तुम्ही फॉलो केली, साखर मीठ जिराची वरून फोडणी, तर खूप छान चटणी लागते। तुम्ही उपवासाव्यतिरिक्त इतर दिवशी देखील तुम्ही ही चटणी करून खा, एवढी छान टेस्टी चटणी होती ही। झाली आपली उपवासाची चटणी तयार, ही तुम्ही कशासोबतही खाऊ शकता। यासोबतच आपण इतर काही उपवासाचे पदार्थ केले, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, ती तुम्ही जाऊन पहा व कसे झाले ती रेसिपी कळवा। धन्यवाद।